एवरीवन, वेलकम बैक टू माय यूट्यूब चैनल प्रतीक्षा थोराथिया। सो आजचा मेकअप ट्युटोरियल असणार आहे कमीत कमी किमतीत ते पण छान असणारे प्रोडक्ट तुम्ही कुठून बाय करू शकता आणि त्यांचा यूज कसा करायचा। फक्त चार प्रोडक्ट्समध्ये तुम्ही असा नो मेकअप लुक देऊ शकता, तो कसा त्यासाठी पूर्ण व्हिडिओ बघा। त्याआधी व्हिडिओ पूर्ण पाहायच्या आधी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर खाली रेड कलरचं सबस्क्राईब असं लिहिलेलं आहे त्या बटनला क्लिक करा आणि त्याच्यापुढे बेल आयकॉन आहे त्यालासुद्धा प्रेस करायला विसरू नका। बिकॉज मी जो पण कोणता ब्लॉग टाकेल, मेकअप ट्युटोरियल टाकेल, जे पण कोणताही यूट्यूबवरती व्हिडिओ टाकेल, तो व्हिडिओ आल्या तुम्हाला पटकन नोटिफिकेशन येईल आणि तुम्हाला पटकन तो व्हिडिओ पाहता येईल। सो चला आपला मेकअप ट्युटोरियल चालू करूयात। आजचा मेकअप ट्युटोरियल तुम्हाला कॅप्शनवरून समजलाच असेल आणि आय नो हा मेकअप ट्युटोरियल बघण्यासाठी तुम्ही खूप एक्सायटेड आहात। बिकॉज आजच्या ट्युटोरियलमध्ये फक्त मेकअपच नाही तर तुम्हाला इन्फॉर्मेशनही मिळणार आहे की तुम्ही प्रोडक्ट्स कुठून घेऊ शकता आणि कमीत कमी किमतीतले प्रोडक्ट्स यूज करून तुम्ही इतका छान मेकअप कसा तयार करायचा किंवा नो मेकअप लुक तुम्ही कसा देऊ शकता। सो बेसिकली मला खूप जरा विचारत असतात, खूप डीएम्स मी वाचते, खूप कमेंट्स वाचते की तू प्रोडक्ट्सचे नेम पण सांगत जा आणि कुठे मिळतात हे सुद्धा सांगत जा किंवा कमीत कमी प्रोडक्ट्स ज्याने आम्ही चांगला लुक करू शकतो या सगळ्या गोष्टी तू मेन्शन करत जा। सो आजच्या मेकअप ट्युटोरियलमध्ये तुम्हाला मेकअपही पाहायला मिळेल आणि प्रोडक्ट्स कुठून तुम्ही बाय करू शकता आणि ते पण डिस्काउंटमध्ये हे तुम्हाला पुढे बघायला मिळेल। सो पूर्ण व्हिडिओ बघा। सी, मी एक मेकअप आर्टिस्ट आहे, मला टोटली प्रोडक्टचं नॉलेज असतंच। मला हाय कॉस्टली प्रोडक्टचं नॉलेज म्हणून मी फक्त तेच सांगायला हवं असं काही नाही। इथे कितीतरी लोक पाहणारे असे आहेत की ज्यांना अंडर 1000 रुपीजच्या आतमध्ये असणारे प्रोडक्ट अफोर्ड ते करू शकतात। सो माझं काम काय, मी हाय कॉस्टली प्रोडक्ट पण सांगेल आणि जे बजेट फ्रीली पॉकेट फ्रेंडली प्रोडक्ट असतील ते पण सांगतील। पाहणारे लोक वेगवेगळ्या प्रकारचे, पाहणाऱ्यांच्या हातात आहे की तुम्ही कोणत्या प्रकारचे प्रोडक्ट निवडायचे। मी माझं काम करेन। सी, बेसिकली पाहणारे लोक एक बजेट फ्रीली पॉकेट फ्रेंडली प्रोडक्ट अफोर्ड करू शकणारे पण आहेत आणि हाय कॉस्टली प्रोडक्ट अफोर्ड करू शकणारे पण। सो सांगताना मी म्हणजे जास्त करून डिमांड या गोष्टीची असते की पॉकेट फ्रेंडली 1000 रुपीजच्या अंडर जे पण प्रोडक्ट असतील ते सांगण्याचा प्रयत्न कर। सो मी प्रयत्न करेल की तुमच्या पॉकेट फ्रेंडली जे पण प्रोडक्ट असतील ते सांगेल आणि आपण फक्त चार मेकअप प्रोडक्ट्समध्ये इतका छान लुक देणार आहे। सो पुढे व्हिडिओ नक्की पहा। सो चला वेळ न वाया घालवता तुम्हाला जशी आतुरता आहे ते चालू करूयात। आपण चालू करतो मेकअप ट्युटोरियल सिम्पल प्रोडक्ट्समध्ये तुम्ही झटकन पटकन कसा करायचा। सो त्याआधी थोडंसं पण स्किन केअरचं प्रोडक्ट तुम्हाला सांगते मी। कधी कधी असं होतं की आपल्याला सी टी एम करायला वेळ नाही मिळत किंवा प्रोडक्ट मेकअप झाल्यानंतरही सी टी एम करायला वेळ नाही मिळत, पण सी टी एम जर करायला वेळ नसेल तर आपण फेस शीट मास्कसुद्धा वापरू शकतो। मेकअप करायच्या आधी मी हा मिराबेलचा गोल्ड चारकोल ड्युअल सिस्टीम फेशियल शीट मास्क यूज करणार आहे। तो बेसिकली तो असा आहे आणि गोल्ड अँड चारकोल प्लस प्लस आहे त्यामध्ये। ड्युअल सिस्टीम फेशियल शीट मास्क आहे हा काय करतो, आपल्या स्किनला नरिशमेंट देतो आणि आपल्या स्किनमध्ये जे पण मॉइश्चर वगैरे ते देण्याचं काम करतो आणि इवन फेअरसुद्धा करतो। हा स्किन फेअरनेस मॉइश्चरायझर नरिशमेंट देण्याचं हा काम करतो। खूपदा काय होतं, आपण पोल्युशनमध्ये जातो, नेहमीच आपल्याला सी टी एम करायला किंवा क्लीनअप करायला फेशियल करायला वेळ नाही मिळत, पण हे शीट मास्क काय करतात आपल्या स्किनला नरिशमेंट मॉइश्चरायझिंग करण्याचं काम करतात। आणि म्हणजे हा जो चारकोल अँड गोल्ड प्लस वाला जो शीट मास्क आहे तो बोलते आहे मी आणि खाली तुम्हाला दिसेल त्याचं नाव। तुम्ही हा शीट मास्क ट्रेल ॲपवरून मागवू शकता, त्याचं पुढे मी अजून इन्फॉर्मेशन देईल। सो तुम्ही असे शीट मास्क वापरून स्किनला अजून नरिशमेंट देऊ शकता। सो मेकअप करायच्या आधी हा आपण शीट मास्क यूज करणार आहे आणि याचा रिझल्ट आता मी तुम्हाला तुमच्या समोरच दाखवेल, पण हा शीट मास्क यूज करायच्या आधी तुम्ही पूर्ण फेस वॉश केला पाहिजे तुमच्या फेस वॉशनी किंवा सोपनी। फेस वॉश करून झाल्यानंतर तुम्ही तुमच्या टॉवेलने पूर्ण चेहरा असा पुसून घ्या किंवा वेट वाईप्सनीसुद्धा तुमच्या चेहऱ्याचा पूर्ण त्याच्यावरचा घाण काढू शकता किंवा ओला फेस पुसून घेऊ शकता। पुसून घ्यायचं आहे तुमचा पहिला फेस, पूर्ण क्लीन करायचा आहे। विदाऊट क्लिनिंग फेस अजिबात शीट मास्क वापरायचे नाहीत। पूर्ण फेस क्लीन करून झाल्यानंतर आपण हा शीट मास्क अप्लाय करणार आहे। याच्यामध्ये वॉटर, ग्लिसरीन, सोडियम खूप सारे इन्ग्रेडियंट्स आहेत, खूप इथे तुम्ही पाठीमागे वाचू शकता तुम्ही जेव्हा घ्याल तेव्हा। आणि आता आपण बघूयात कसा वर्क करतो हा। अशा पद्धतीचा असतो। आता याला मी फेसवरती लावेल, तुम्ही व्हिडिओजमध्ये पाहिलं असेल शीट मास्क। आता मी हे माझ्या चेहऱ्यावरती असं लावणार आहे।
आई नो मी भूत दिसतीये. असं लावून ठेवणार हा 10 ते आता व्यवस्थित मी लावून घेतलंय त्याला. आणि आता याला मी 10 to 20 minutes ठेवणार आहे. आणि त्यानंतर मी हा मास्क रिमूव्ह करेल 10 to 20 minutes झाल्यानंतर. तुम्ही जोपर्यंत घेत नाही, अप्लाय करत नाही, स्वतःला रिझल्ट येत नाही तोपर्यंत तुम्हाला समजणार नाही. सो मी प्रिपेअर करेल की तुम्ही हा चारकोल गोल्ड प्लस चारकोल शीट मास्क आता 10 to 20 minutes झाल्यानंतर तोपर्यंत मी मस्त एक झोप काढून घेतली. मस्त वाटलं मला, डोळे बंद करून रिलॅक्सेशन पण मिळालं जरासं आणि हे पण वाटलं मला. सो 10 to 20 minutes झालेत आता. सो आता मी हा मास्क रिमूव्ह करेल. वाव, मला थोडंसं असं रिलॅक्सेशन मिळालं आणि तुम्ही स्किन पाहू शकता किती ग्लो आला आहे स्किनला. आता त्यानंतर वॉश नाही करायचा फेस, असं स्किनवरती टॅप करायचा. वाव, लुक ॲट दॅट ग्लो स्किन. म्हणजे तुम्ही जर वॉश केलं हा शेप लावून झाल्यानंतर 20 मिनिटांचा लगेच वॉश केलं तर मग ते स्किनमध्ये मुरणार नाही आणि स्किनमध्ये जर मुरलं नाही तर त्याचा रिझल्ट तुम्हाला समजणार नाही. सो असं स्किनवरती टॅप करून त्याला मस्त स्किनमध्ये मर्ज करा आणि एन्जॉय करा तुमची फ्लॉलेस स्किन. हा माझा स्किन केअर झाला. हा शीट मास्कने मी ऑलरेडी फेअर तर आहेच पण तुम्ही अजून म्हणजे जो पहिला त्याच्यापेक्षा आत्ता थोडासा असा फ्रेश माझा फेस वाटत असेल तुम्हाला. आणि बोलतो ना की ग्लो या पार्टमध्ये इकडे असं शाईन होतं आहे स्किन. सो मला खूप आवडला आणि तुम्ही नक्की ट्राय करा. मी खाली मेन्शन करते, तुम्ही जर हा कूपन कोड यूज केला तर तुम्हाला 30% डिस्काउंट मिळेल ट्रेल ॲपवरती. सो तुम्ही ट्रेल ॲपची लिंक मी माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, नक्की चेक करा. 2-3 hours झाल्यानंतर मी माझ्या स्किनला एक छान असा सॉफ्टनेस आला आहे, नरिशमेंट पण आलेली मला जाणवत आहे. आणि आता 2-3 तासानंतर आपण मेकअप करू शकतो. शेट मास्क लावल्या मेकअप नका करू बिकॉज मग तो तुम्हाला समजणार नाही त्याचा इफेक्ट. मेकअपच्या आधी मस्त मॉइश्चरायझर लावलंय मी आणि आपल्याला जास्त हेवी मेकअपमध्ये नाही जायचं, नो मेकअप लुक दाखवायचा आहे. सो त्यामुळे पण जास्त मेकअप डीपमध्ये नाही घुसणार आहे. मॉइश्चरायझर लावून झाल्यानंतर मी यूज करणार लॅकमेचं 9 to 5 प्रायमर प्लस मॅट परफेक्ट कवर फाउंडेशन इन शेड N22-0 नॅचरल टू मीडियम. ओके, N22-0 खाली मी शेड नंबर मेन्शन केला आहे. तुम्ही हा मी आत्ता वापरणार आहे. सो हा शेड नॅचरल टू मीडियम हा शेड माझ्या स्किनला परफेक्ट जातो. सो मी हा अप्लाय करणार आणि कव्हरेज तुम्ही पाहू शकता याचा. ओके, सो हा माझ्या स्किनला एकदम परफेक्ट जातो. सो मी हा अप्लाय करणार आहे आणि ब्युटी ब्लेंडरचा आपण यूज करणार आहे त्यासाठी. ब्युटी ब्लेंडर थोडासा वेट केलेला आहे. पूर्ण एक साईड कवर केली आणि एक साईड नाही केली आहे. तुम्ही पाहू शकता हाफ हाफ साईड मी कवर करते. तर कव्हरेज खूप चांगला आहे या फाउंडेशनचा आणि एकदम अफोर्डेबल फाउंडेशन आहे आणि मला रेग्युलर यूजला. आता आपण दुसरी साईड पण लावून घेणार आहे आणि तुम्ही पाहिलाय फक्त 2-3 हार्डली पंप्स यूज केलेत मी आणि त्याच्यामध्ये माझा पूर्ण फेस कवर झालेला आहे. माझा फेस ऑलरेडी छोटा आहे त्यामुळे 3 pumps माझा कवर होऊन जातो फेस. कव्हरेज छान आहे तुमच्यासमोरच मी अप्लाय करते. ॲप्लिकेशन व्यवस्थित हवं, मग जास्त फाउंडेशनचा यूज होत नाही. आता ऑल ओव्हर सगळीकडे माझा फेस फाउंडेशन लावून झालं आहे आणि तुम्ही पाहू शकता 3 pumps पूर्ण फेस कवर झाला आहे माझा. मला हे रेग्युलर यूजसाठी फाउंडेशन खूप बेस्ट आणि अफोर्डेबल आहे आणि तुम्हीही यूज करू शकता. हा फाउंडेशन मी जसं की सांगितलं ट्रेल ॲपवरून मागवलं आहे. त्यानंतर मी लॅकमी रोज पावडर यूज करते लॅकमेची बिकॉज ही खूप लाईट वेट आहे आणि रेग्युलर यूजसाठी अफोर्डेबलसुद्धा आहे. या रोज पावडरमध्ये एक अशा प्रकारचा स्पंज मिळतो आणि आपण लूज पावडर, रोज पावडर किंवा सेटिंग पावडर आपला बेस सेट करण्यासाठी वापरतो जसं की. सो तुम्ही स्पंज यूज करू शकता याच्यामध्ये दिलेला किंवा ब्रश यूज करा. मी ब्रश यूज करेल.
आणि ही रोज पावडर सुद्धा मी ट्रेल ॲपवरून मागवली. एकदम लाईट वेट अशी पावडर आहे आणि तुम्ही रेग्युलर यूजला सुद्धा यूज करू शकता आणि एकदम अफोर्डेबल आहे. 100,000 rupees आतमध्ये येते आणि तुम्ही ट्रेल ॲपवरतीही घेऊ शकता. P RRR साठी हा माझा कुपन कोड आहे, स्क्रीनवरती दिसेलच. हा कुपन कोड तुम्ही यूज केला तर तुम्हाला मिळेल 30% डिस्काउंट. वा, आणि असं काही नाही की महागातलेच प्रोडक्ट घ्यायला पाहिजे किंवा कमी किमतीतले. 100 rupees सुद्धा तुम्ही प्रोडक्ट घेतले तरी सुद्धा तुम्हाला 30% डिस्काउंट मिळेल. आणि जसं की सगळ्यांनाच माहिती आहे ट्रेल हा एक व्हिडिओ ॲप आहे, पण ट्रेल व्हिडिओ ॲप असून शॉपिंग ॲप सुद्धा आहे. लॅकमेचा आयकॉनिक कर्लिंग मस्कारा यूज करणार आहे मी आत्ता. लॅकमेचा आयकॉनिक कर्लिंग मस्कारा हा सुद्धा मी ट्रेल ॲपवरूनच घेतलेला आहे आणि त्याचा व्हॉल्यूम मी आता तुम्हाला दाखवते. मला पटकन कुठेही जायचं असं ना तर मी हाच वापरते, बिकॉज खूप भारी याला व्हॉल्यूम आहे. तुम्ही पाहू शकता किती मोठा व्हॉल्यूम आला आहे लॅशला. पूर्ण टोटली नॅचरली व्हॉल्यूम आहे, तुम्हाला लॅशेस अप्लाय करायचीही गरज नाही, इतका जास्त व्हॉल्यूम येतो. त्यानंतर मी यूज करेल लिपस्टिक. मी आता पाहिलंच असेल, पूर्ण व्हिडिओ पाहिला असेल आणि आय होप आता तुम्हाला या व्हिडिओची खूप हेल्प होईल. सो ट्रेल ॲपवरून सगळ्या गोष्टी मी मागवलेल्या आहेत, जसं की ट्रेल ॲप फक्त व्हिडिओ ॲप नसून एक शॉपिंग ॲपसुद्धा आहे आणि तुम्ही ट्रेल ॲपवरती छान छान व्हिडिओसुद्धा बनवू शकता, तसंच ट्रेल ॲपवरती छान छान शॉपिंगसुद्धा करू शकता. जसं की सांगितलं 30% डिस्काउंटसाठी तुम्हाला काही मोठीच गोष्ट घ्यायला हवी असं काही नाही. 100 rupees वस्तू जरी घेतली तरी तुम्हाला 30% डिस्काउंट मिळणारच आहे. आणि हां, माझा कूपन कोड यूज करायला विसरू नका, PRRR30. भेटूयात पुन्हा एकदा अशीच छान इन्फॉर्मेशन घेऊन, छान मेकअप ट्युटोरियल घेऊन. तोपर्यंत बाय, लव यू ऑल. खूप लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका माझ्या चॅनलला. बाय.